माणगाव बस स्थानकातील रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला असून जागोजागी भले मोठे खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले आहे। या खड्ड्यामुळे वाहन चालक प्रवासी विद्यार्थी नागरिक त्रस्त झाले असून या समस्येबाबत माणगाव तालुका भाजपतर्फे भाजपचे रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष तथा माणगाव तालुका अध्यक्ष संजय अप्पा ढवळे यांनी माणगाव आगार व्यवस्थापक चेतन देवधरे यांना सोमवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी निवेदन देऊन या बाबतीत परिवहन मंत्र्याचे लक्ष वेधले आहे। बस स्थानकातील खड्ड्याच्या या समस्येबाबत प्रसार माध्यमांजवळ बोलताना संजय अप्पा ढवळे यांनी सांगितले की स्थानकाच्या आवारातील संपूर्ण रस्ता चांगल्या दर्जाचा होणे आवश्यक आहे। याबाबत आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली असून त्यांनी देखील या कामी आग्रही भूमिका घेण्याचे ठरवले आहे। येथील रस्त्याचे काम चांगले करा, अन्यथा 1 नोव्हेंबर रोजी बसेस अडवून रस्ता रोको आंदोलन अटळ असल्याचे सांगत प्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनाही या ठिकाणी आणून आंदोलन अधिक उग्र करू असे सांगितले। आगार प्रमुखांना निवेदन देताना भाजपचे माणगाव तालुका उपाध्यक्ष बाबूराव चव्हाण, खजिनदार संजय जाधव, साईगणाचे विभागीय अध्यक्ष अरुण पेनकर, इंदापूर महिला मोर्चा विभागीय अध्यक्षा रेशमा मोहिते आदी उपस्थित होते। माणगाव बस स्थानकासमोर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन महामंडळाने याकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचे दिसत असून ही समस्या लवकरात लवकर परिवहन महामंडळाने सोडवल्यास तालुका भाजपतर्फे बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाला माणगाव तालुका पत्रकार संघाने पाठिंबा दिला आहे। 1 नोव्हेंबर पर्यंत जर का त्याचे भरले गेले नाहीये तर आम्ही मोठं आंदोलन करणार। त्या आंदोलनामध्ये पत्रकार संघ सगळे आपल्या भाषेचे आहेत, संपूर्ण भारतीय जनता पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये केवळ इथं मोठं आंदोलन होईल। कालच दरेकर साहेबांची याविषयी मी भेट घेतली आणि दरेकर साहेबांचं सांगितले की ह्या आंदोलनामध्ये आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील, पूर्ण जिल्ह्यात आपण मोठं आंदोलन करू ते असं आम्ही मॅनेजरला सांगितलेलं आहे। मॅनेजर बोलले आम्ही डागडुजी पूर्ण का बोललो पूर्ण काम केलं तर पूर्ण मोठं काम करायला आहे, तर दरवेळेला डागडुजी करतात आणि डागडुजी करून ते काम पूर्ण होत नाही। आणि हे सरकार असं आहे, हे सरकार सुशंकू असल्यामुळे कोणी जर लक्ष घालत नाही आणि अशा प्रकारे जर हे आंदोलन आम्ही अशा प्रकारे मोठ्या प्रकारे आम्ही चालणार आहोत।